जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण येथील जू सर्कल या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करणारे जे कामगार आहेत ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठून तुमची गल्ली तुमचा स्वच्छ मुंबई ज्याला आपण बोलतो रस्ते जे तुम्हाला स्वच्छ दिसतात आणि त्यामुळं तुमचं आरोग्य सुरक्षित राहतं पण तुम्हाला हे माहिती नसावं जे कामगार तुमचं आयुष्य स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठून तीन वाजता कामावर हो येतात आणि पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवतात आज त्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे त्यांचं आयुष्य आज धोक्यात आहे त्यांच्या परिवाराचं आयुष्य धोक्यात आहे आज त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत याला एकमेव कारण आहे की आज त्यांना पुरेसा पगार मिळत नाही आहे पुरेसं जे आरोग्यसेवेसाठी जे आरोग्य स्वतःचं सुरक्षित राहण्यासाठी ज्या सरकारच्या माध्यमातून जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांच्या माध्यमातनं जे सुरक्षितता मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे तर अशा अनेक अडचणी आहेत हे म्युन्सिपल मजुरी का अध्यक्ष हम लोग दो हजार से काम कचरे गाडी पे जो मोटर लोड पे वेश में कर रहे हैं हम लोग जब से काम कर अभी हम लोग को कुछ सुविधा नहीं पी एफ नहीं हमारा बराबर दिखा नहीं पी एफ सब लेबर का और कार्ड नहीं अभी तक हम लोग काम कर करी कार्ड नहीं और पगार टाइम पे नहीं बोनस एयर एस ये जो भी हमको टाइम पे मिलता नहीं है हम लोग भी बहुत टाइम कंप्लेंट गया पेपर वर्क में गया सब गया लेकिन अभी तक हमको कुछ सुविधा मिला नहीं अंधेरी पश्चिम येथील पूर्ण परिसर मुंबईकर उठण्या अगोदर प्रत्येक परिसरात जाऊन कचरा गोळा करणारे सफाई कामगार पूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सकाळपासून थंडीमध्ये आपली जबाबदारी विना मास्क हात मोझे सुविधा नसताना सुद्धा आपले कार्य चोक पद्धतीने बजावत असता तरी सुद्धा त्यांना साधी वेळेवर सरकारी ई एस सी कामगार विमा सुद्धा दिला जात नाही व कंत्राटदार त्यांना वेळोवेळी मास्क हातमोजे सुद्धा देत नसल्याचं कामगार आणि जागरूक महाराष्ट्राशी बोलताना सांगितले आहे तुमचा पगार किती आहे किती वर्षापासून तुम्ही काम करता तुम्हाला पी एफ तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा होतो का आणखी तुमच्या इथे कोणकोणत्या अडचणी आहेत ना असं बघायला गेलं तर अडचणी खूपच आहे मी दोन हजार सातपासून मी काम करतो आमची अडचण म्हणजे पहिलं म्हणजे स्टार्टिंगला आम्ही आमच्या अधिकाऱ्यांची मागणी केली होती की आम्हाला आमच्या कामगारांसाठी आम्हाला सुविधा म्हणजे पी एफ आणि ह्या ज्या आमच्या काही सुविधा आहेत त्या आम्हाला कुठल्या आम आम्हाला अजून काही कामगारांना माहीत नाही आहे दुसरी गोष्ट ई एस आय सीचं जे आम्हाला जे डॉक्टर म्हणजे जे आम्हाला जे सुविधा ही जी आम्हाला गव्हर्नमेंटने दिली आहे ते आम्हाला कुठल्याच कामगाराला करायला आम्हाला अजून लागू नाही आहे कारण मागच्या वेळेला आम्ही आमच्या इथले जे अधिकारी आहेत आमच्या या चौकीचे तर त्यांना आम्ही ती मागणी केली होती तर त्याच्यावरती त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही याच्याबद्दल करूया म्हणजे हे वारंवार म्हणजे आज अनेक वर्ष हा मुद्दा जो आमचा ई एस आय सीचा जो मुद्दा आहे तो चालत राहा म्हणजे आम्हाला त्याची सुविधा भेटत नाही आता थोडक्यात तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून देतो तुम्हाला आता ई एस आय सीचं झालं त्याच्यामधून आमचा याच्यातला एकच काम म्हणजे एक कामगार असे अनेक कामगारांची तकलीफ खूप काम हे आहे पण आत्ता म्हणजे नॉर्मली आता, आता एक महिन्यापूर्वी एक कामगार आजारी झाला तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी म्हणजे जे काय करायला पाहिजे होतं जर आज ई एस आय सीचं कार्ड असतं किंवा त्याचं जर हे ह्या लोकांनी अधिकारी लोकांनी जर त्याचे केलं असतं आणि ते कॉन्ट्रॅक् कॉन्ट्रॅक्टरवरती जर पेशंट टाकलं असतं तर ते आम्हाला भेटलं असतं आणि त्याची सुविधा आम्हाला भेटली असती पण ह्या लोकांनी तसं केलं नाही आता त्या कामगाराला एवढं प्रॉब्लेम झाला तो हॉस्पिटलमध्ये होतं हॉस्पिटलमधून आता त्याला आता तो म्हणजे एक दोन महिने झाले तर अजून तो हॉस्पिटलमध्येच आहे आणि त्याची डॉक्टरी चालू आहे तर आम्ही ठराविक कामगारांनी आम्ही काय केलं की आता त्याला काय करायचं तर आम्ही तीन चार कामगार मिळून आम आमच्याकडून जेवढं होत असेल तर आम्ही त्याला थोडीशी मदत केली पण आज आम्ही त्या अधिकाऱ्यांनी त्यांना आम्ही सांगितलं की बाबा असं असं प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी त्याच्यावरती पर्याय काढूया तर त्याने आम्हाला सांगितलं की आपण ह्या आता या म्हणजे झालं त्याला एक महिना झाला त्यावेळी आपण बसूया तिथं आपण त्याच्याबद्दल आपण त्या संदर्भात बोलूया पण त्याच्यावरती काही त्यांची चर्चा झाली नाही आणि माझे माझं आणि ह्या सर्व कामगारांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आज कुठंतरी आम्हाला आम्हाला आमचं संरक्षण होण्यासाठी आज आमचं संरक्षण आमच्या फॅमिलीचं संरक्षण कारण ह्या ह्या गोष्टीमध्ये आम्ही आज कचरा कचऱ्यामध्ये घाणीमध्ये काम करतो पण आम्हाला कुठलीच सुविधा भेटत नाही राहिला प्रश्न आमचा पी एफचा प्रश्न राहिला आज पी एफचा किती म्हणजे आज एवढ्या कामगारांचा आज, प्रस्ट आज, प्रस्ट आज, आज काम जर आम्ही पी एफ ऑफिसमध्ये गेलो चेक करायला गेलो तर तिथं काही पी एफ नसतं कोणाला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये काही भेटत नाही काही डिजिटल हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम काही ना काहीतरी सांगत असतात कोणाला को कामगारांना प्रत्येक कामगाराला काही ना काहीतरी त्याच्या मुलाचं म्हणा किंवा काही नाही काही आम्हाला जरूरत असते जर आम्ही त्यावेळेला आम्ही पी एफच्या ऑफिसमध्ये जातो तर तिथं आम्हाला कोणतीच सुविधा भेटली जात नाही आणि इथं आम्हाला आमचं एकच मान्य आहे की आमच्या कामगारांना आम्हाला ई एस आय सीचं आम्हाला हे क्लिअर करून द्यायला पाहिजे आणि त्याच्या फॅमिलीचा आणि ह्या ह्याचं आम्हाला इथं संरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे तुम्हाला पी एफ मिळत नाही आहे आज एसीच्या माध्यमातून आरो जे आरोग्यसेवा तुम्हाला मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे आज तुमचं आयुष्य पूर्ण आज ह्या साफसफाईच्या पाठीमागे लावता ह्याच्यामुळे तुमचं स्वतःचं आरोग्य सुरक्षित राहत नाही आहे तरीसुद्धा अशा पद्धतीचं आज इथं जीवन जगावं लागतं आहे काय सांगा कसं माहिती आहे आता प्रत्येक कामगारांनी आपापल्या कंप्ले तक्रारी सांगितल्या त्याच्यानुसार आता बघा पहिली गोष्ट आहे पी एफ पी एफ पी एफ जो जो कंत्राटदार कंट्रॅक्ट घेतो त्याचा बी एम सीवर त्याचा काही फॉलोअप नाही आहे की तो कॉन कामगारांच्या खात्यात पी एफ बरोबर वेळेवर टाकतो आहे की नाही की नाही का काहीच नाही पी एफच्या पावत्या कन कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर दोन महिन्यांनी तीन महिन्यानंतर त्या पावत्या भेटतात पावत्या पण अशा आहेत की त्या पी एफ ऑफिसमध्ये पण एलिजिबलच नाही त्या म्हणतात की हे काय नुसतं स्टॅम्प मारून दिले ही पावती पण तुमची काही कामाची नाही आणि यू एन अकाउंट आपल्याला ओपन करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एकतर कंट्राटदार काहीच करत नाही सगळ्या बाजूने हात वरती करतो आहे आणि मग त्यासाठी आपण जर एखादा एजंट पकडला तर मग एजंटला पण पैसे द्यावे लागतात मग ते पण खर्च आपला आपलेच पैसे आपल्याला काढायसाठी आपल्याला एजंटला पैसे द्यावे लागतात मग आपल्यासाठी महानगरपालिका काय करते तो एक झाला पी एफचा प्रश्न दुसरी गोष्ट Corona, पही पही कोरोना जेव्हा पहिला पहिली लाट जेव्हा कोरोनाची आली तेव्हा त्या दरम्यान महानगरपालिका कर्मचाऱ्यांना कर, कर, पी एफ क यांना कोरोना भत्ता मिळाला महिना पंधरा हजार रुपये मिळाला कोणाला परमनंट कामगारांना मग त्यावेळी कंत्राटी कामगारांनी पण काम केलं कंत्राटी कामगारांनी पण तेवढ्याच मोबदल्यात काम केलं मग त्यांना अजून का कोरोना भत्ता अजून भेटला नाही तो दुसरा मुद्दा झाला त्या भत्त्याबद्दल कोणाही कोणीही काय बोलत नाही कंत्राटदार बोलतो आमच्याकडे जी आर आला नाही तुम्ही जाऊन यांच्याशी स, स, वार्ता करा तो एक भत्ता झाला अजूनही भत्ता भेटतोय परमनंट कामगारांना तो भत्ता अजूनही भेटतोय महिना पंधरा हजार रुपये मग कंत्राटी कामगार आणि का का नाही तो भत्ता भेटावा तो दुसरा मुद्दा झाला तिसरी गोष्ट ई आय सी कार्डची आम्ही एवढ्या वारंवार एवढी वर्ष झाली आम्ही वारंवार तक्रार करतो आहे ई एस आय सीचा बेनिफिट आता कोरोनामध्ये दोन लाखाचं इन्शु इन्शुरन्स आलं होतं त्याचंही काय आम्हाला काय अजून इन्शुरन्सबद्दल पण म्हणजे अधिकारी आहेत ना आमच्याकडे कुठलीच मा माहिती पोहोचवण्याचा हेच करत नाही कारण की त्यांना माहिती आहे की कंत्राटी कामगार फक्त काम करणार निघून जाणार आत्ता क परमनंट कामगारांना तुम्ही प्रत्येक चौकीला जा त्यांना वॉशरूमची सुविधा वगैरे सर्व काय कंत्राटी कामगारांच्या कुठल्या चौकीवर जाऊन बघा ना वॉशरूमची सुविधा वगैरे काहीच नाही म्हणजे त्यांना म्हणजे कंत्राटी कामगार हा असा भाग झाला आहे की ते फक्त आपल्यासाठी येणार आपल्यासाठी काम करणार निघून जाणार त्यांच्या मूलभूत गरजा काही 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 ह्याच्याशी बी एम सीला काही घेणं देणार नाही त्यांचं म्हणणं आहे की फक्त तुम्ही कंत्रा कंत्राट कंत्राट कॉन्ट्रॅक्ट का ना यायचं काम करायचं निघून जायचं मूलभूत सुविधांबद्दल कशाबद्दल कितीही तक्रार करा त्याचा काही पाठपुरा होत नाही आणि आता असं झालं आहे की आपण समजा स्ट्राईक वगैरे करण्याचा विचार केला तर त्याच्यासाठी आता नवीन आता जसं तुम्ही बघताय बी एस टी कर्मचाऱ्यांवर काय झालं तर तशा प्रकारे आमच्यावर आम पण येऊ शकतो मग अशी वेळ आमच्यावर नाही आता म्हणून कामगार घाबरतात की स्ट्राईक करून काही काही का होणार नाही स्ट्राईक केल्याने जर आपले आहे ती पण नोकरी आपल्या हातातून गमवायला हो लागेल आणि आता परिस्थिती सध्या परिस्थिती अशी झाली आता तुम्ही बघू शकता एवढी वयस्कर माणसं आहेत आता ही नोकरी जर सुटली यांच्याकडनं तर पुढे दुसरीकडे काहीच काम करू शकत नाही तर आमची वारंवार फक्त एक आता आम्ही जर तक्रार करून जमलो आता निवेदन देऊन पण जमलो तर आता फक्त आम्ही एक महानगरपालिकेला इशारा देऊ इच्छितो की बघा कामगारांकडे लक्ष द्या हेच कामगार पुढे तुम्हाला पुढे तुमचा मूलभूत पाया आहेत पण ह्या कामगारांकडे जर लक्ष दिलं नाही तर काहीच होणार नाही गेल्या और आज कल आजकल कर, कर रहे हैं और हमारा पी भी नहीं दिखा रहा है और ऑफिस में जाएगा तो वो लोग भी भगा देते अभी हम लोग क्या हाँ अभी हम लोग का कोई ओइल्यू ही नहीं है कि ताकि हम लोग ज़्यादा काम करते हैं परमानेंट से ज़्यादा ही काम हम लोग से लेते वो लोग तो दो तीन घंटा काम करके निकल जाते और हम लोग क्या करते कि डेढ़ दो बजे तक काम करते हैं फिर भी हमारा कोई ओइलू ही नहीं है तसेच तेथील अधिकारी गायकवाड यांनी बातमी घेताना दबाव आणण्याचा प्रयत्न केला यामुळे अनेक कामगार भीतीपोटी बोलण्यास घाबरताना आढळून आले. प्रेस परमिशन लगता पहला तुम्ही कुठल्या पदावरती आहेत या ठिकाणी मी कुठल्या कॅमेरा बंद करा हाँ वो गायकवाड़ जी साहब है तो को पदावरती है तैं मत असा है कि तीन पी एफ दिलेला है ती सत्य है गायकवाड़ साहब ने पी एफ अभी का जो बर उससे पहले का जो हमारा बार हम लोग ने इनको बहुत बो टाइम बोला ई एस सी कार्ड के का बारे में बोला अभी हमारा कितना आदमी एक, एक आदमी तो बीच में ऑन ड्यूटी में ऑफ हो गया क्या कुछ फैसिलिटी नहीं है इधर क्या संस्था वाला संस्था अलग है और कॉन्ट्रैक्टर लेके चलाता है जिसका वजह हमारा प्रॉब्लम है जो संस्था वाले लेके चला गया तो उनको माले में है बराबर मेरा संस्था ब्लॉक लिस्ट में जाएगा लेकिन कॉन्ट्रेक्टर लेकर चलता ना तो सब ये लोग सेटिंग है ये भी हिसाब भी है आज तक हमको कुछ सुविधा एक सुविधा नहीं क्या क्या किया आज तक हिसाब ने आके अभी हम लोग कह हमारा तकलीफ बोल रहा है हम किसको ये जाके ये नहीं, वो नहीं कर रहा है जो हमारा प्रॉब्लम है वो बता रहा है हम लोग जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई ताजा अपडेट सागृत महाराष्ट्र लाइ सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा